आज तुला तुझ्या बायकोच्या म्हणजे मृण्मयीच्या मागे मागे फिरावं लागणार आहे. कबीर, आज मृण्मयीची पहिली संक्रांत आहे. आणि खरं सांगू का, लग्नानंतरचे सगळे सण हे मुलींसाठी इतके स्पेशल असतात ना, की त्या प्रत्येक सणांचे जे वेगवेगळे विधी असतात ना, ते त्या मुलीला पहिल्यांदा करायचे असतात. आणि तेही नवऱ्यासोबत, ज्यांचं नातं फारसं खुललेलं नसतं, त्यांना ते खुलायला मुरायला मदतच होते या अशा सणांनी. हो ना, अगदी खरं बोलतीये मधू. त्यातून तुमच्या लग्नानंतर एका मागोमाग एक संकटांची रांगच लागलीये. त्यात मृण्मयीचं काहीही गोड कौतुक करता आलं नाही आपल्याला, आणि म्हणून आज ते गोड कौतुक तुला करायचंय, कळलं? घे. हे काय? साडी. मग मला कशाला देतेस? मी नेसायची आहे का? तू नाही नेसायची, मृण्मयीने नेसायची. अरे कबीर, ही संक्रांतीची काळी साडी खर तर ही तू घ्यायला हवी बायकोसाठी, पण तुझा उजेड आम्हाला माहितीये, म्हणून मग आम्हीच घेतली. आता फक्त तू ही दे मृण्मयीला. आई, पण तुम्ही घेतली तर मग? पण नाही आणि बेड नाही. हे बघ कबीर, आम्ही तुला सगळ्या रीतीकर असं नाही म्हणत आहोत, पण लग्नानंतर काही गोष्टी या कराव्याच लागतात. हो की नाही ग मधू? हो ना. आणि स्वतःसाठीच्या आता दोन गोष्टी कमी केल्यास ना तरी चालेल, पण बायकोसाठी करण्याच्या गोष्टी कधीही चुकवायच्या नाहीत, कळलं? एक मिनिट, तुम्ही माझ्या बाजूने आहात की तिच्या? सुखी संसाराच्या. बरं चल मधू, लाडवांची तयारी करायची आपल्याला. हो हो. आणि आजीबाई, तुम्ही आराम करा जरा. हाय. साहेबा, मी म्हणलं होतं नव, हाच मोका आहे भांडण मिटवण्याचा. भामोर, हे भांडण इतक्यात मिटणार नाहीये गुंज. काल हे जे काही झालं ते सगळं पचवायला, नॉर्मल व्हायला मला जरा वेळ लागेल. तुमचं काय बी असू दे साहेबा, तुमचा संसार तर सुखी व्हायलाच पाहिजे. तिलगुलात कस, तिलाची आणि गुलाची चव एक होऊन येते, तसच व्हायला लागतोय संसार. कसा होत नाही बघतेच.